नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल आवटे, आमच्या एमपीएससी शॉर्टकट फंडा या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत केंद्र राज्य संबंध. केंद्र राज्य संबंधामध्ये आपण फर्स्ट पार्ट हा कायदेविषयक अधिकाराचा बघितलेला आहे. आता राहिलेला आहे आपला आपला आर्थिक म्हणजे वित्तीय आणि प्रशासकीय आणि इतर काही तरतुदी हे आपल्या राहिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी मित्रांनो, आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. मित्रांनो, आज बघणार आहोत आपण प्रशासकीय संबंध म्हणजे केंद्र राज्य संबंधामध्ये भाग अकरा. केंद्र राज्य संबंध भाग अकरा मध्ये त्याच्यामध्ये प्रशासकीय संबंध कलम 256 ते 263 आपण कायदेविषयक बघितलेले, 245 ते 255 कायदेविषयक बघितलेले. आता प्रशासकीय संबंध 256 ते 263 त्यालाच आपण कार्यकारी संबंध म्हणतो. काय म्हणतो? कार्यकारी संबंध. मित्रांनो, आपले दोन प्रकारचे आपली एक कन्सेप्ट घेऊ आपण आधी क्लिअर करून. आपली संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती असे दोन प्रकारची शासन पद्धती असते. ओके, आता संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकामेकाला डिपेंड असत, म्हणजे एकामेकावर डिपेंड असतं. तर आपली जी अध्यक्षीय शासन पद्धती असते, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ काय झालेलं असते? विभागलेलं असते, म्हणजे डिवायडेशन झालेलं असतं. एकामेकाला जबाबदार नसतं. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जबाबदार असतं. आता बघणार आहेत आपण प्रशासकीय संबंध म्हणजे कार्यकारी म्हणजे मंत्रिमंडळ. काय बघणार आहेत? मंत्रिमंडळाचे अधिकार बघणार आहेत. त्याला एक दुसरं म्हणू शकतो मंत्रिमंडळाचे अधिकार, प्रशासकीय अधिकार. जे संसदेने कायदे केलेले असतील, जे संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने जे कायदे केलेले असतील त्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच कार्यकारी मंडळाचं काम असते. काय असते? कार्यकारी मंडळाचं काम असते. आता आपण बघितलेले म्हणजे आता आपण त्याच्यातला पहिला पॉईंट बघणार आहोत कार्यकारी अधिकाराचे वितरण. आता कार्यकारी अधिकाराचे वितरण म्हणजे काय असणार आहे? तर आपल्याला माहिती आहे तीन सूच्या केलेल्या आहेत आपण. एक केंद्र सूची, राज्य सूची, समर्थ सूची. हे तीन विषय केलेले आहेत. काही अपवाद आणि वादलासह आपण काय केलेले आहेत? त्या सूचीमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आता मला सांगा, जर संसदेनं एखादा जर कायदा केलेला असेल त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? मंत्रिमंडळ किंवा प्रशासकीय कार्य, त्यालाच प्रशासकीय कार्य म्हणतो. म्हणजे बघा, काही अपवाद आणि बदल सोडतात. जर ज्या विषयाबाबत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्या विषयाबाबत केंद्र सूचित त्या कार्य म्हणजे त्यांना प्रशासकीय अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार आणि प्रशासकीय अधिकार हे एकामेकाला समांतर असणार आहे. काय असणार आहे? कायदेविषयक अधिकार आणि कार्यकारी अधिकार हे एकामेकाला समांतर असणार आहे. ज्या विषयाबाबत संसदेला कायदा करण्याचा अधिकार असणार आहे त्या विषयाबाबत त्याला प्रशासकीय अधिकार सुद्धा प्राप्त असणार आहे. म्हणून ध्यानात ठेवा, जर संसदेला त्या विषयात, आता राज्य विधिमंडळाला जर त्या विषयात जर कायदे करण्याचा अधिकार असला, म्हणजे राज्य सूचीतील विषयावर राज्य विधिमंडळ कायदा करणार आहे, त्याला त्या बाबतीत सर्व प्रशासकीय अधिकार लागू असणार आहे. बघा, जसं समर्थ सूचित बघितलं, समर्थ सूचित कायदा करण्याचा अधिकार त्या विषयाबाबत संसदेला आहे, तिथं सर्व प्रशासकीय अधिकार संसदेला लागू असणार आहे. मात्र समर्थ सूचित थोडं वेगळं आहे. समर्थ सूचित केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करतं. समर्थ सूचित आपल्याला माहिती आहे केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करतं, पण त्याची अंमलबजावणी म्हणजे प्रशासकीय अधिकार हे राज्याकडे असतात. बघा, समर्थ सूचित खूप महत्वाचं आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करते. जरी संसदेने कायदा केलेला असेल आणि राज्य विधिमंडळाचं त्याचं ती अंमलबजावणी करणारच, पण संसदेच्या समर्थ सूचीतील कायद्याची अंमलबजावणी ही कोण आहे? प्रशासकीय अधिकार पुराणाला प्राप्त होतात. तर ते प्रशासकीय अधिकार हे राज्य विधिमंडळ म्हणजे त्या राज्याला प्राप्त होतात. आलं लक्षात? हे बघितलं आपण कार्यकारी अधिकाराचे वितरण कसं असतंय हे बघितलं. त्याच्यानंतर घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा. बघा, कशाच्या कार्यकारी अधिकार बघतो, त्याच्यामुळे कार्यकारीचा शब्द आला पाहिजे, कायदेकारी आणायचे नाही. 256 पासून पुढे कर्म चालू होणार, आपले 263 पर्यंत ते सगळे कार्यकारी अधिकाराचे तुमचे कर्म असणार आहे. त्याच्यात दुसरा कोणताही कलम घुसाडायचं नाही. ओके, त्याच्यानंतर घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा. आता याच्यावर घटक राज्यावर मर्यादा आणलेले आहेत म्हणजे केंद्राच्या कार्यकारीच्या अधिकार व्याप्ती वाढवलेली असेल. काय? केंद्राच्या म्हणजे घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा आणल्यात म्हणजे काय केलं? तर केंद्राची कार्यकारी अधिकाराची व्याप्ती काय केली? वाढलेली आहे. तर त्याच्यात आपण दोन कलम बघणार आहेत, एक 256 आणि 257. ज्यावेळेस घटक राज्य त्याचा कार्यकारी अधिकार वापरत असतं तर त्यांनी संसदेच्या कायद्याला सुसंगतपणे वापरावा. काय?
ज्यावेळेस घटक राज्य त्याचा कार्यकारी अधिकार वापरत असतं त्यावेळेस तो संसदेच्या कायद्याला सुसंगत राहील ह्याच पद्धतीने वापरला पाहिजे हे कलम 256 सांगतं. आणि कलम 257 काय सांगतं, तर घटक राज्य त्याचा कार्यकारी अधिकार वापरताना संसदेच्या कार्यकारी अधिकाराला अडथळा किंवा त्याच्या अंमलबजावणीवर बंधन आणू नाही हे कलम तुमचं 257 सांगतं. अडथळा कोणतं सांगतं, तर कलम 257 सांगतं अडथळा. एक एक तुम्हाला जोड्याला आलो विचारतात अडथळा याला ठेवायचा अडथळा अडथळा हे कलम 257 सांगतं. आणि सुसंगत कोणतं सांगतं, तर कलम 256 सांगतं सुसंगत म्हणजे केंद्राच्या कार्यकारीच्या अधिकाराच्या पॅरलल चालायचं सुसंगत चालायचं हे 256 सांगतं. आणि कलम 257 सांगतं त्याचे कार्यकारी अधिकार वापरताना त्याला अडथळा आणायचा नाही. आलं लक्षात, हे कलम 257 सांगतं. आता त्याच्यातच एक कन्सेप्ट आहे केंद्राच्या राज्याला निर्देश कलम 365. आपल्या दोन प्रकारचे आपण काय करतो आणीबाणी लागू करतो, एक 356 राष्ट्रपती राजवट किंवा त्याला घटनात्मक आणीबाणी म्हणतो, दोन प्रकारे लागू करतो, एक कलम 356 नुसार आणि एक कलम 365 नुसार. त्याच्यापैकी कलम 365 नुसार बघतो केंद्राच्या राज्याला निर्देश, म्हणजे असे केंद्राने राज्याला ज्यावेळेस निर्देश दिलेले असतात आणि ते निर्देश जर राज्याने पाळले नाही तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती काय करतो 365 नुसार आणीबाणी लावतो. तर ते चार प्रकारचे निर्देश आहेत ध्यानात ठेवा, घटने त्याच्या व्यतिरिक्त आहे पण कलम 365 मध्ये जे दिलेले आहेत ते मुख्य चार दिलेले आहेत. आपल्याला माहिती लष्करी हे राष्ट्रीय आणि लष्करी महत्वाच्या दृष्टीने दळणवळण जे असत त्याची बांधणी आणि रखरखाव हे एक निर्देश झाला. दुसरा रेल राज्यात रेल्वेची जी बांधणी त्याची देखभाल हे कोण करणार, राज्य करणार. तिसरं राज्यातील भाषिक अल्पसंख्याकाला मातृभाषेतून प्राथमिक स्तरावर शिक्षण देणे कलम 350 ध्यानात ठेवायचं, म्हणजे राज्यात मातृभाषेतून म्हणजे बाबा जे बालक आहेत राज्याने काय करायचं बालकांना मातृभाषेतून काय करायचं प्राथमिक स्तरावर शिक्षण द्यायचं 350 हे एक निर्देश झाला. आणि चौथा निर्देश आहे राज्यातील ज्या एसटीच्या योजना आहेत त्या एसटीच्या योजनाची राज्य म्हणजे केंद्राने निर्देश दिले तर त्याची अंमलबजावणी करणे हे असे चार निर्देश बघितले. एक राष्ट्रीय आणि लष्करी महत्वाच्या दृष्टीने जे दळणवळणाचे साधन असेल त्याची बांधणी आणि रखरखाव. दुसरी रेल्वेच्या संरक्षणाची जबाबदारी ही राज्यावर असणार आहे. तिसरी प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देणे मुलांना हे निर्देश जर दिलं तर 350 आणि चौथं बघितलेलं आहे की आपण बघितलं एसटीच्या ज्या योजना असेल त्याची अंमलबजावणी करण्याची केंद्राने जर निर्देश दिले तर ते राज्याने पाळायचे आणि हे जर नाही पाळले तर तुमची कलम 365 अंतर्गत घटनात्मक किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. ओके, हे झाले आपण बघितलेले घटक राज्याच्या कार्यकारी अधिकारावरील त्याच्या दोन मर्यादा बघितल्या आणि त्याचे निर्देश बघितलेले. ओके, त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघायचा आपल्याला परस्परांना कार्यकारी अधिकार देणे. परस्परांना देणे म्हणजे कोणाला देणे, तर केंद्र आणि राज्य बघत होत आपण, म्हणजे केंद्राचे कार्यकारी अधिकार हे राज्याला देणे आणि राज्याचे कार्यकारी अधिकार हे केंद्राला देणे. त्याच्यात ध्यानात ठेवा आपण माहिती कायदेकारी अधिकार आणि कार्यकारी अधिकार बघितले. कायदेकारी अधिकार केंद्र राज्याला देत पण राज्य बघ म्हणजे कायदेकारी अधिकार देतच नाही असा प्रकार नाही, तर कायदेकारी अधिकार परस्परांना देतात पण हे ताठर आहेत. कसे येत, कार्यकारी अधिकारापेक्षा आयोग तुम्हाला स्टेटमेंट देईन ताटर आहेत लवचिक आहेत असं विचारेन. बघा केंद्र आणि राज्य संबंधामध्ये कायदेविषयक अधिकाराची जी विभागणी ती कशी ताटर आहे का लवचिक आहे, तर कायदेविषयक जर म्हणलं तर तुमची ताटर आहे तर कार्यकारीविषयक जी आहे ती तुमची लवचिक आहे. म्हणजे कार्यकारी तुम्ही सहजासहजी देऊ शकता पण कायदेकारी तुम्ही सहजासहजी देऊ शकत नाही. त्याच्यात आपल्याला बघायचं कलम 258(1) कलम 258(a) आणि संसद. म्हणजे बघा आता याच्यात दोन गोष्टी ध्यानात ठेवा, संमतीशिवाय संमतीने आणि संमतीशिवाय संमतीने खूप महत्वाचं. आयोगाने भरपूर वेळेस याच्यात क्वेश्चन विचारलाय संमतीने आणि संमतीशिवाय संमतीशिवाय. आता बघा ज्यावेळेस राष्ट्रपती बघा ज्यावेळेस राष्ट्रपती कलम 258(1) नुसार राष्ट्रपती कलम 258(1) नुसार केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याच्या संमतीने राज्याकडे देत संमतीने राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याच्या संमतीने हे कोणाकडे देत राज्याकडे देत. ओके, कलम 258(a) राज्यपाल
258 एक नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार, राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपाल हा केंद्राच्या संमतीने केंद्राकडे देतो। बघा संमतीने वापरले म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती आणि राज्यपाल राष्ट्रपती केंद्राचे राज्याकडे देतो त्यावेळेस संमती घ्यावाच लागते बंधनकारकच। ज्यावेळेस राज्यपाल राज्याचे कार्यकारी अधिकार केंद्राकडे देतो त्यावेळेस त्याला केंद्राची संमती घेणं हे बंधनकारकच आहे, संमती ध्यानात ठेवा संमती। त्याच्यानंतर संसद, संसद काय करते, संसद जर तिला केंद्राचे म्हणजे एखादा कायदा केलेला असेल आणि केंद्राचे कार्यकारी अधिकार, संसद ही संमती शिवाय डायरेक्ट राज्याला देऊ शकते, इथं संमती घ्यायची गरज नाही। म्हणजे संसद जर तिला केंद्राचे राज्याकडे कार्यकारी अधिकार द्यायचे असले तर ती राज्याची संमती घेत नाही। तर राष्ट्रपती आणि सक्ती करू शकते, लादू शकते, आलं लक्षात? म्हणजे असं काही नाही संसद आपल्याला बघतो संमती घेणे नाही म्हणजे संमती घेणे म्हणजे काय, तुम्ही सक्ती करू शकत नाही, संमती घेणे म्हणजे सक्ती करू शकत नाही आणि संमती शिवाय जर देत असाल तर तुम्हाला सक्ती म्हणायची, तिथं बंधनकारक आहे, ती गोष्ट तुम्हाला पाळावंच लागणार। हे तुम्हाला मात्र संसदेला संमती शिवाय म्हणजे संमती सक्तीने संसद काय करू शकते, लादू शकते। हे बघितलं आपण परस्परांना कार्यकारी अधिकार प्रदान करणे, कार्यकारी अधिकार हे लवचिक आहे तर कायदेकारी अधिकार हे ताठर आहे। त्याच्यानंतर बघायचंय केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सहकार्य, अलाशात म्हणजे सहकार्य म्हणजे कोऑपरेशन असणार आहे, म्हणजे सहकार म्हणजे समन्वय असणार आहे त्यांच्यात। त्याच्यात म्हणजे बघतो आपण की समन्वय कशा प्रकारे असणार आहे हे बघायचंय। कलम 261 काय सांगते, जे तुमचे केंद्राचे किंवा राज्याचे सार्वजनिक कृती अभिलेख कार्य हे जे असेल त्याला संपूर्ण भारताच्या किंवा राज्य क्षेत्रात संपूर्ण विश्वासार्हता असेल, हे कलम 261 सांगते। बघा खूप महत्वाचं आहे कलम, कलम 261 तुम्हाला जोड्या लावायला, याच्यात सगळ्यात महत्वाचं केंद्र राज्य संबंधामध्ये जोड्या लावायला विचारते, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा। कलम 261 काय सांगते, सहकार्य काय बघत होतो आपण की तुमचे जे केंद्र आणि राज्याचे सार्वजनिक कृती अभिलेख कार्यकारी आदेश वगैरे जे काय असतील तर त्याला तुमचं काय असणार आहे, संपूर्ण राज्य क्षेत्रात विश्वासार्हता असेल, ओके, हे कलम 261 सांगते। आता कलम 262, आता खूप महत्त्वाचं वळवळ लक्षात ठेवा, आपण इथं कार्यकारी अधिकारात बघितलं संमतीने आणि संमतीशिवाय, तसंच आपल्याला सहकार्यामध्ये अजून बघायचं कलम 262 आणि 263। आता कलम 262 नुसार संसदेला आपल्याला माहिती आहे जलविवाद स्थापन करणे, काय जलविवाद स्थापन करते आयोग काय करतं कलम 262 नुसार, एक तर 3 गोष्टी वापरतं, एक तर हाय असा संसद शब्द वापरतं, दुसरा राष्ट्रपती वापरतं, किंवा तिसरा सुप्रीम कोर्ट वापरतं किंवा हायकोर्ट वापरतं। तर जललवाद स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला आहे, ना सुप्रीम कोर्टाला ना राष्ट्रपतीला। बघा जलविवाद स्थापन कोण करतं, तर जलविवाद आयोगाने गेल्या वेळेस मला वाटतं 2018 क्वेश्चन विचारलेला आहे। कलम 262 नुसार जलविवाद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर कलम 262 नुसार जलविवाद स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला आहे, हे एक बघितलं। त्याच्यानंतर कलम 263, आता कलम 263 मध्ये आपल्याला घटनात्मक तरतुदी, बघा घटनात्मक तरतुदी आपण स्थापन केला हा वेगळा भाग, घटनात्मक तरतुदी म्हणजे काय, ज्याचा कलमात उल्लेख आहे, आलं लक्षात, ज्याचा कलमात उल्लेख आहे त्याला आपण घटनात्मक तरतुदी म्हणतो। आता कलम 263 नुसार आंतरराज्य परिषद स्थापन करणे, कलम 263 नुसार आंतरराज्य परिषद स्थापन करणे, बघा आंतरराज्य परिषद स्थापन कोण करतं, राष्ट्रपती। जलविवाद संसद बघितल्याने आणि आंतरराज्य परिषद हे आपण बघितल्याने राष्ट्रपतीला अधिकार आहे की आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा, आणि आपण आंतरराज्य परिषद 28 मे 1990 ला सरकारी आयोगाच्या शिफारसनुसार आपण आंतरराज्य, बघा ध्यानात ठेवा, आपण आंतरराज्य परिषद जरी घटनात्मक तरतूद गई 100% घटनात्मक तरतूद आहे, त्याचं भरव म्हणजे बोलवतो कोण किंवा स्थापन कोण करतं, तर राष्ट्रपती स्थापन करतो, त्याचा अध्यक्ष कोण असतो, तर PM अध्यक्ष असतो, कोण असतो, PM अध्यक्ष असतो। त्याच्यानंतर कोणाच्या शिफारसनुसार आणल्यात, तर 28 मे 1990 ला सरकारी आयोगाच्या शिफारसनुसार पहिली आपण आंतरराज्य परिषद स्थापन केलेली कलम 263 नुसार। हे बघितलं आपण केंद्र आणि घटक राज्य यांचं सहकार्य आणि समन्वय। आता त्याच्यात बघायचं आपल्या, त्याच्यानंतर बघायचा पॉइंट आपल्याला अखिल भारतीय सेवा। आता बघा अखिल भारतीय सेवा आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या सेवा ह्या अखिल भारतीय सेवा, बघा IAS, एक IPS,
आणि एक आयएफएस ओके तीन अखिल भारतीय सेवा आहेत त्याच्या व्यतिरिक्त राज्य केंद्राच्या आणि राज्याच्या लोकसेवा आहेत आपल्याला माहिती आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग असे आपण बघितले नाही म्हणजे अखिल भारतीय सेवा तर आहेत त्याच्या व्यतिरिक्त केंद्राच्या आणि राज्य सॉरी केंद्राच्या आणि राज्याच्या लोकसेवा आयोग लक्षात आता अखिल भारतीय सेवा मेन्स ला एक तरी क्वेश्चन विचारतात त्याच्यामुळे हा ध्यानात ठेवा आता आपल्याला माहिती आहे अखिल भारतीय सेवा यांचं भरती आणि प्रशिक्षण हे कोण करतं तर भरती आणि प्रशिक्षण हे केंद्र करतं बघा अखिल भारतीय सेवांचं म्हणजे जे अधिकारी वगैरे असतात त्यांचे त्यांचं भरती आणि प्रशिक्षण कोण करतं तर त्यांचं भरती आणि प्रशिक्षण हे केंद्र करतं त्याच्यानंतर नियंत्रण हे संयुक्त असतं बघा अखिल भारतीय सेवेवर नियंत्रण कसं असतं तर संयुक्त असतं संयुक्त असतं म्हणजे काय तर केंद्राचं आणि राज्याचं ह्या दोन्हीचं संयुक्त असतं बघा त्याच्या दोन प्रकारचं असतं संयुक्त मध्ये एक अंतिम आणि एक तत्कालीन किंवा दैनंदिन म्हणतो काय म्हणतो एक अंतिम असतं आणि एक तत्कालीन किंवा दैनंदिन असतं जे अंतिम असतं ते केंद्राचं असतं आणि जे तत्कालीन आणि हे असतं म्हणजे दैनंदिन असतं ते राज्याचं असतं मग आयोगाने गेल्या वेळेस 2000 पीएसआय प्री मेन्स 2016 विचारलं होतं बाबा तत्कालीन नियंत्रण कोणाचं होतं अखिल भारतीय सेवा तर तत्कालीन नियंत्रण हे अखिल भारतीय सेवावर कोणाचं आहे तर राज्याचं किंवा दैनंदिन नियंत्रण राज्याचं असतं त्याला आपण संयुक्त नियंत्रण म्हणतो आता त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा निर्माण जर करायचं असेल तर अधिकार कोणाचा आहे कलम 212 आपण बघितलं नाही मागाशी सांगितलं राज्यसभेला दोन विशेष अधिकार दिलेले आहेत राज्यसभेला दोन विशेष अधिकार आहेत एक कलम 249 आणि एक कलम 312 कलम 249 काय बघितलं नाही की पाच असामान्य परिस्थितीत राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार बघितला नाही कलम 200 जर राज्यसभेने तसा 2/3 विशेष बहुमताने 2/3 बहुमताने जर ठराव पारित केला तर त्याच्यावर संसद काय करते केंद्र राज्य सूचीतील विषयावर कायदे करते हा एक राज्यसभेने मात्र ठराव पारित केल्याशिवाय करू शकत नाही म्हणून तो एक विशेष अधिकार आहे आणि तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट कलम 312 आपण बघत आहोत नवीन अखिल भारतीय जर सेवा स्थापन करायची असेल तर राज्यसभेनेच ठराव पारित केलेला पाहिजे आला लक्षात आता नवीन अखिल भारतीय सेवा म्हणजे अखिल भारतीय म्हणजे पूर्ण देशात एक सिंगल सेवा असते आपल्याला माहिती अखिल भारतीय सेवा काय करतात हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतात बघा अखिल भारतीय सेवा काय करतात ह्या संघराज्य तत्वाचं जरी त्यांचं भरती आणि प्रशिक्षण जरी केंद्र करीत असत पण ते काम कुठं करतात तर ते प्रत्यक्ष राज्यातच करतात त्यांचा दर्जा सेवा शर्ती पगार भत्ते हे कोणत्याही राज्यात असू ते तमिळनाडूत असू किंवा महाराष्ट्रात असू किंवा अरुणाचल प्रदेश असू जम्मू काश्मीर असो त्यांचा दर्जा सेवा पगार भत्ते हे त्यांचं काय असते सारखंच असते लक्षात जरी त्या अखिल भारतीय सेवा ही एक सिंगल सेवा आहे जरी या संघराज्य तत्वाचं उल्लंघन करीत असल्या तरी त्यांचं एक महत्व म्हणून त्यांचं समर्थन केलं जातं तर समर्थन करण्याचं रिझन काय की एक राज्य प्रशासनाचा दर्जा उच्च राहतात त्या दुसरं प्रशासकीय सेवेची एकरूपता ठेवतात आणि तिसरी गोष्ट ते तुमची केंद्र आणि राज्य संबंधी जे मुद्दे वाद विवाद जे असतील म्हणजे सहकार्य समन्वय यांच्यामध्ये ते काय करतात संयुक्त कृती प्रोत्साहन देतात ह्या तीन गोष्टीमुळं त्यांना काय केलं त्यांचं समर्थन मात्र ते काय करतात आयोगाने जर विचारलं अखिल भारतीय सेवा हे संघराज्य तत्वाचं उल्लंघन करतात तर बरोबर आहे पण त्यांचं समर्थन का केलं जातं तर आपण तीन कारण बघितली एक प्रशासकीय राज्य प्रशासनाचा दर्जा उच्च ठेवतात दुसरी गोष्ट प्रशासकीय सेवेची एकरूपता साध्य करतात आणि तिसरी गोष्ट की केंद्र आणि राज्यामध्ये स्नेहसंबंध सहकार्य आणि संयुक्त हे काय करतात संयुक्त कृतीस प्रोत्साहन देतात ह्या तीन कारणामुळं त्यांची महत्व वाढले आहे ओके हे बघितलेलं आहे आपण अखिल भारतीय सेवा आता पुढचा पॉईंट बघायचा आहे लोकसेवा आयोग आता त्याच्यातलाच पॉईंट येतो लोकसेवा आपण बघितलेलं आहे केंद्र आणि राज्याची लोकसेवा असते त्याच्यापैकी आता लोकसेवा आयोग हा पॉईंट आहे आपला आता लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग संयुक्त लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा ओके आता राज्य लोकसेवा आयोग आपल्याला माहिती आहे राज्य लोकसेवा आयोगाची नेमणूक आता बघा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे याच्यात आयोगाचा आवडीचा क्वेश्चन राज्याचे दोन गोष्टी ध्यानात ठेवायचे त्याच्यामुळे अजून काही पुढे गेल्यावर सांगणार आहे पण हा खूप महत्वाचा आहे राज्य लोकसेवा आयोग लोकसेवा आयोग कोणताही असो केंद्राचा असो राज्याचा असो बघा राज्याच्या लोकसेवा आयोगाची नेमणूक फक्त राज्यपाल करतो नेमणूक राज्यपाल काढतो पण काढून टाकलं जातं राष्ट्रपती मार्फत बघा काढून टाकलं जातं राष्ट्रपती मार्फत पण राष्ट्रपती कशा मार्फत काढतो तर सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानं लोकसेवा आयोग कोणताचा असो केंद्राचा असो राज्याचा असो किंवा संयुक्त लोकसेवा आयोग यांची यांना पदावरून काढलं जातं हे सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार आयोग काय करतं तिथं संसदीय
संसदीय समावेदनाद्वारे काढून टाकलं जातं, तर ते चुकीचं आहे। तर संसदीय समावेदनाद्वारे नाही तर सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने हे त्यांना काढून टाकलं जातं। आलं लक्षात? मग केंद्राचा असो किंवा राज्याचा असो किंवा संयुक्त असो, त्यांना काढून टाकण्याचं हे सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार हा राष्ट्रपती करतो। पण मात्र नेमणूक राज्य लोकसेवा आयोगाची हा राष्ट्रपती करतो। पुढचा पॉईंट बघायचा आहे संयुक्त लोकसेवा आयोग। आता संयुक्त लोकसेवा आयोग म्हणजे दोन किंवा अधिक राज्याचा असेल काय, दोन किंवा इथं पण शब्द कसा आहे त्यांना ठेवा, दोन किंवा अधिक राज्य यांचा संयुक्त लोकसेवा आयोग असणार आहे। हा लक्षात। आता संयुक्त लोकसेवा आयोगाच्या बाबतीत सगळं राष्ट्रपती करतो नेमणूक ते काढून टाकण्यापर्यंत, कारण की दोन राज्य कोणता राज्यपाल नेमणूक करेल काय करेल त्यांच्यात संघर्ष निर्माण होईल, त्याच्यामुळं संयुक्त लोकसेवा आयोग दोन किंवा अधिक राज्य पण असू शकतो। घटनात्मक तरतूद आहे तर घटनात्मक तरतूद आहे, पण ज्याला लागेल तसा तो स्थापन केला जातो। म्हणून संयुक्त लोकसेवा आयोगाची अध्यक्षाची नेमणूक वगैरे राष्ट्रपतीच काढतो करतो आणि काढून सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार, सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार। मात्र इथं पण ध्यानात ठेवा, सुप्रीम जरी राज्य लोकसेवा आयोग असला तर आयोग इथं हायकोर्ट टाकण, एस सी टाकण, ध्यानात ठेवा एच एस सी टाकण, तर एच एस सी नाही तर एस सी, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार। राज्य लोकसेवा आयोग जरी असेल तर सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसारच त्याला काढून टाकलं जातं, हायकोर्टाच्या नाही। त्याच्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग बघायचा। आता केंद्रीय लोकसेवा आयोग हा पॉईंट काय घेतलेला आहे, तर राज्यपालांनी जर तशी जर विनंती केली बाबा की बाबा आम्हाला मदत करा, राज्याच्या काय ते भरती बिरती काय ज्या असतील त्याच्याबद्दल मदत करा, तर मदत हे राष्ट्रपतीच्या संमतीने केंद्रीय लोकसेवा आयोग काय करू शकतो, करू शकतो तुम्हाला मदत। ओके, त्याच्यानंतर बघा संयुक्त दोन किंवा अधिक राज्यासाठी संयुक्त लोकसेवा हा पण पॉईंट बघितलेला आहे आपण, त्याच्यामुळं काही विषय नाही तिथं। ओके, आता बघा एकात्मिक न्याय व्यवस्था हा पुढचा पॉईंट बघायचा। आता एकात्मिक न्याय व्यवस्था बघितलेली आपण, आपली शासन पद्धती ध्यानात ठेव, खूप महत्वाचा डिफरंट आहे शासन पद्धती आणि एकात्मिक न्याय व्यवस्था। आपली शासन पद्धती ही दुहेरी, शासन पद्धती कशी दुहेरी, मात्र न्याय व्यवस्था ही एकात्मक आहे। कारण की कायद्याची वैविध्यता टिकवण्यासाठी, म्हणजे वैविध्यता होऊ नये बाबा, जास्त डिफरन्स पडू नये, ह्याच्यासाठी आपण काय केलेले, म्हणजे केंद्र आणि राज्य यांनी जे कायदे केलेले त्याच्या अंमलबजावणीसाठी, त्याची वैविध्यता निर्माण होऊ नये त्याच्यासाठी आपण काय केलेली, एकात्मिक न्याय व्यवस्था स्वीकारलेली। आपल्याला माहिती आहे जरी हायकोर्ट, हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणूक आणि काढून कोण टाकतं, तर नेमणूक आपल्याला माहिती आहे राष्ट्रपतीच करतो आणि काढून टाकलं जातं संसदेच्या समावेदनाद्वारे। म्हणून हायकोर्टाची न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, तर हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणूक हा राष्ट्रपती करतो, लक्षात, आणि काढून पण त्यांना संसदेच्या समावेदनाद्वारे, म्हणजे एकरूपता ठेवलेली। फक्त शपथ मात्र हायकोर्टाच्या न्यायाधीशाला राज्यपाल देतो। ओके, त्याच्यानंतर बघायचा पुढचा पॉईंट आपल्याला की आणीबाणी विषयक तरतुदी। आता तीन प्रकारच्या आणीबाणी आहेत आपल्याला, एक कलम 352, एक कलम 356 आणि एक कलम 360। आता तीन प्रकारच्या आणीबाणीच्या वेळेस कार्यकारी अधिकार कसे लागू होतात हे बघायचं आपल्याला। तर आपल्याला माहिती ज्या वेळेस 352 लागू केलेले असते त्यावेळेस राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार, राज्याचे म्हणजे राज्यपाला सकट, जरी सरकार निलंबित झालेलं नसलं तरी ते केंद्राच्या अधिकाराखाली जातात। आलं लक्षात? बघा आपण कार्यकारी अधिकार बघतो 352 लागू झाल्यावर कसं होतंय, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जर लागू झाली, आणीबाणी जर लागू झाली तर कार्यकारी अधिकार जरी सरकार निलंबित होत नसलं, आपल्याला माहिती 352 मध्ये राज्याच्या सरकार निलंबित होऊ शकतं किंवा चालू राहू शकतं, म्हणजे तसंच राहू शकतं, जरी निलंबित झालं किंवा चालू जरी असलं तरी ते केंद्राच्या निर्देशनाखाली जातील सर्व कार्यकारी अधिकार। त्याच्यानंतर कलम 356 बघायचे। आता कलम 356 ज्यावेळेस लागू केलेला असते त्यावेळेस तर पूर्ण जे हे येतं, म्हणजे राज्य शासनाचे कार्य, राज्यपाल आणि राज्य शासनाचे कार्य सगळे राष्ट्रपतीच्या वतीने काय केलेले असतील, चालवलेले असतील, हे आपण 356 बघतो। आणि 360 मध्ये इथं तुमचे, इथं फक्त जे विधेयक राष्ट्रपती काय करू शकतो की आपल्याला माहिती आणीबाणीच्या वेळेस मग राज्य सेवेतील प्रत्येक व्यक्ती जो गव्हर्नमेंटचा प्रशासकीय अधिकारी असेल, मग हायकोर्टाचा असो, हायकोर्ट असो किंवा इतर कनिष्ठ न्यायालय काही असो, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे न्यायव्यवस्थेत सकट राज्यपाल पगारात कपात करू शकतो, निर्देश देऊ शकतो, हे आपण 360 मध्ये आणीबाणी संबंधी तरतूद बघतो। आता इतर तरतुदीमध्ये बघा, केंद्र आणि राज्य प्रशासनावर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे। केंद्राचे राज्य प्रशासनावर नियंत्रण म्हणतो, काय म्हणतो, प्रशासक, म्हणजे आपण कार्यकारी अधिकार बघितलेले, त्याच्यामुळं केंद्राचे राज्य प्रशासनावर नियंत्रणाचे अधिकार हे बघणार आहोत।
त्याच्यापैकी कलम 365 खूप महत्त्वाचा आहे पेपर मित्रांनो पॉइंट कलम 365 बघायचे की बाबा केंद्राचे राज्य प्रशासनावर कसं नियंत्रण ठेवतात कलम 365 मधून सुद्धा आपल्याला भेटतं तर कलम 365 मध्ये दोन तरतुदी ध्यानात ठेवायचं की केंद्र हे असं ग्राह्य धरतं की राज्याचं प्रशासन हे घटनात्मक तरतुदी अनुसरून चालतंय हा एक पॉइंट झाला बघा कलम 365 मधला पहिला पॉइंट काय सांगतोय की केंद्र काय ग्राह्य धरतं की जे राज्याचं शासन आहे किंवा आपलं प्रशासन आहे ते घटनात्मक तरतुदी अनुसरून चालतंय असं ग्राह्य धरलं जातं आणि दुसरी काय तरतूद आहे की केंद्र हे राज्याचं अंतर्गत आणि बाह्य आक्रमणापासून संरक्षण करतं काय केंद्र हे राज्याचं अंतर्गत आणि बाह्य आक्रमणापासून संरक्षण करतं म्हणून कलम 2 आणि आपल्याला माहिती आहे जर घटनात्मक तरतुदीला अनुसरून चाललं नाही तर मग तिथं आपली 356 लागू केलं जातं घटनात्मक तरतुदीला जर अनुसरून आपलं शासन चालत नसेल तर 356 नुसार काय केलं जातं आपल्या राष्ट्रपती राजवट लागू केलेली असते त्याच्यानंतर पुढचं बघा हे कलम 365 मध्ये दोन पॉइंट खूप महत्त्वाचे तुम्हाला नॉर्मली विचारले होते खालीलपैकी 365 मध्ये कोणती तरतूद नाही असा एक आपण बघतो घटक राज्याचं शासन हे घटनात्मक तरतुदीला अनुसरून चालतंय असं केंद्र ग्राह्य धरतं दुसरी बघतो केंद्र हे अंतर्गत आणि बहिर्गत हे राज्याचं संरक्षण करतं तिथून पुढचा आपला पुढचा पॉइंट आहे इतर तरतुदीमध्ये केंद्राचं राज्याचं प्रशासनावर नियंत्रण कसं आहे तर आपल्याला माहिती आहे राज्यपालाची नेमणूक हा राष्ट्रपती करतो कोण राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतो आणि राष्ट्रपतीच्या मर्जीनंच तो पद धारण करतो म्हणजे राष्ट्रपती त्याला कधीही काढून म्हणजे कुठलंही त्याला कालावधीचं बंधन दिलेलं नाही किंवा कुठलाही महाविभागाची तरतूद दिलेली नाही तो राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतो आणि राष्ट्रपती त्याला कधी म्हणजे तो राष्ट्रपतीचा एक एजंट म्हणून काम करणार आहे किंवा केंद्राचा एक एजंट म्हणून तो काय करणार आहे काम करणार आहे ओके हे बघितलं त्याच्यानंतर आता निवडणूक आयोग आता दोन पॉइंट सांगितलेले होते म्हणजे त्याच्यातलं एक बघितला होता राज्य लोकसेवा आयोग आता दुसरा पॉइंट आहे निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आता राज्य निवडणूक आयोग सेमच आहे राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतं तर राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक हा राज्यपाल करतो राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक हा राज्यपाल करतो पण राज्य निवडणूक आयोगाला काढून हा राष्ट्रपती टाकतो ओके कोण टाकतो राष्ट्रपती टाकतो पण राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने पदावरून दूर केलं जातं त्याच पद्धतीने त्याला पदावरून दूर केलं जातं मात्र हिला इथं सुप्रीम कोर्टाचं सल्ला आहे राज्य लोकसेवा आयोग जो आहे ते सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नियुक्त काढून टाकतो तर राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक राज्यपालच करतो इकडं पण राज्य लोकसेवा आयोगाची नेमणूक राज्यपाल करतो पण काढून टाकण्यास करतो ते थोड्या वेगळ्या इथं राज्य निवडणूक आयोगाला संसदेच्या समवेदनाद्वारे काढून टाकलं जातं आणि त्याच पद्धतीने त्याच कारणानं तसं राज्य लोकसेवा आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानं त्याला काढून टाकलेलं असतं ओके हे असं बघितलेलं मित्रांनो आज आपण प्रशासकीय संबंध हा टॉपिक बघितलेला आहे मित्रांनो आमचा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि जर काही अडचणी वगैरे जर असेल किंवा अजून काही तुम्हाला वाटलंय बाबा याच्यात प्रोग्रेस करायची तर आम्हाला कमेंट करीत चाला आम्ही नक्कीच त्याच्यात सुधारणा करून नक्कीच सोप्या पद्धतीतून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद.